रे तुझे 100 रुपये मजुरी. उगत कोणाचं पाप नग माझ्या माथी. निघ. येस ना हो वय वय एकदम बरोबर आहे. तुम्ही कोण म्हणायचं? हा बया लय मोठा वाड आहे. वा 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 पोरीने चांगल्या ठिकाणी पाठ जोडला म्हणायचा. घे हातात घे. अग बया अग माझं सामान बाहेरच राहिलं की ग? वय की तिकडेच राहिलं ना. मग चल की जरा पेटी आणायला ये. का ग अशी बावलीवानी काय उभी राहिली? ये की जरा मदतीला. अगं ते का शेजारणीचं किरकिरणार कार्ट वाटलं वय तुला? माझ्या पिशवीवर कशा पाहिजे राग काढतीय? काचेच्या बांगड्या आहेत त्या फुटल्या म्हणजे लुस्काने तू भरून देणार का मला? चल राहू दे, ये मदत करायला ये. चल सौताचं धूळ म्या कधी उचललं नाही. हिचं कशा पाय उचलू? ये फेम. अग ये फेम कार्ट ये की इकडं. हे बया अग एवढी चांगली हट्टी कट्टी बाय तू, एवढा जोर नाही बाय तुझ्यात. कशाला 10 लोकांना हाका मारीत बसती? चल ये की मदतीला. अग भरभर पावलं उचल की जरा. हा ये नाही पेटी हलका हलका सामान उचलती है. गाव गोळा करून आणलं का एका पेटीत? हा आमची पेटी उचलून आणली सा. बरं वाटलं आमासने. आमच्या बोलण्याचा. आणि तुम्ही कोण? नाही म्हणजे इथं या घरात काय करता? म्याच तुम्हाला हे विचारलं पाहिजे तुम्ही कोण, इथं का आलात? तुमची गाडी आली तिला ब्रेकच लागे ना हो. वय 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 त्या टॅक्सीवाल्याने इतकं घुमवलं ना की त्या सगळ्या गोंधळात सांगायचंच राहून गेलं. मी तारक्का आहे आणि त्याची मावशी. आमच्या अनिताचं लगीन झालं ना तेव्हा म्या होतो गावाला, तिकडं समजलं मला. म्हणलं चला जाऊन या पोरीच्या सासूरवाडीत. सासूरवाडीच आहे ना तिची ही. बाय बाय सासूरवाडीच आहे आणि म्या तिची सासूच आहे. ते काय म्हणतात माय मरो मावशी जगो, तसं आहे माझं नाही अनिताचं. म्हणजे मीच तिला वाढवली. अच्छा 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 घ्या पाणी प्या. वरडून वरडून मरड सुकलं आमचं. कुठं उलटला होता? तुमचीच साडी वाळत घालत होते. आत मध्ये आवाज नाही आला. वय काय नाही पाहुण्यांची लई सरभराई चालली. घरातल्यांकडे बी लक्ष द्या की आम्ही बी जिद्दी आहोत. आमच्यासाठी काय पाणी थंडगार निंबू पाणी आणा. निंबू पाणी आणा. चार चमचे साखर घालून आणा. नाही नाही पण पोरीला रीत आहे. कसं पाणी आणलं? वय वय सुखी होशील पोरी. असं छान सासर मिळेल तुला. आमच्या पोरीसारखा असा भला थोरला वाडा मिळेल. काय नाही तर दाराशी 10 कोंबड्या 4 कुत्री 2 बैल आणि एखादी म्हस तर असलच असत. राणीच्या बागेतच पाठवता येईल. हे कुठं असत? ते राहू दे, ते काही महत्वाचं नाही. ती पोरगी कोण आहे? ही घराची मालकीन झाशीची राणी. ही आणि झाशीची राणी? नाही नाही ही पोर तर फुलावानी आहे. हिचं नाव ना खर तर फुलवंती पाहिजे. तेच आहे. हो माझं नाव फुलवंतीच आहे. वय पण
तुम्ही कोण? मी नाही ओळखलं तुम्हाला. कशी ओळखणार? अगं आत्ता इथं तर घाट पडते आपल्या दोघींची. मी तारका आहे, अनिताची मावशी. अनिता वहिनींच्या मावशी? हाय. पाया पडते हा. अक्षांत कंजी कंजी आमच्या मी पाया पडा की ते सरबत बनवायला सांगितलं. निघा आता निघा आणि चांगलं साखर घालून बनवा. हा चला चला हात चालवा जरा बिगी बिगी. हा काय म्हणायचं? अरे गेलेत कुठे सगळे? आज एवढं रिकाम रिकाम. सगळ्यांच्या वतीने तुमचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू थँक्यू सो मच. मित्रांनो आजचा दिवस आपल्या आयुष्यात विशेष आनंद घेऊन आलेला आहे. आजची तारीख हिरे माणकांनी सुवर्ण अक्षराने जरी लिहिली तरी मॅडमच्या कर्तृत्वापुढे कर्तृत्वाच्या झळाळीपुढे ती फिकी पडेल. मानिनी पुरस्कार मॅडमला जाहीर झाल्यापासून ही बातमी आपल्या कंपनीत कळल्यापासून प्रत्येकाची कॉलर टाईट झालेली आहे. प्रत्येकाची छाती अभिमानानं भरून आलेली आहे. मॅडमचा आज जो हा सत्कार झाला तो आपल्या सर्व स्टाफच्या कर्मचाऱ्यांच्या आणि कामगारांच्या वतीने झालेला आहे. मॅडमसारखी व्यक्ती आपल्याला बॉस म्हणून लाभणं ही आपल्या सगळ्यांची भाग्याची गोष्ट आहे. मॅडमनं आज कंपनी ज्या उंचीवर नेऊन ठेवलेली आहे ह्या सगळ्या कर्तृत्वाला आपण सगळे साक्षीदार आहोत. हे सगळं आपण डोळ्याने पाहिलेलं आहे. त्यामुळेच त्यांना आजचा हा माननीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. बस बस पुरे पुरे. खरं सांगायचं तर हे सगळं शक्य झालंय तुम्हा सगळ्यांमुळे, तुमच्या सहकार्यामुळे, तुमच्या प्रेमामुळे. त्याशिवाय हे शक्य झालं नसतं. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. चला कामाला सुरुवात करायची आहे का फक्त सेलिब्रेटच करायचं आहे आज? ओके मॅम. येस मॅम. थँक्यू. पेपर द्या सोडून आणि हो घ्यावा. तुमच्यासाठी खास आणलंय वाचा. तुझा प्रॉब्लेम काय? तुझ्याकडे जो पेपर येतो तोच पेपर माझ्याकडे येतो, तोच वाचतोय. तुझ्या या पेपर मध्ये काय वेगळी बातमी आहे का? नाही बातमी वेगळी ना, पेपर तोच बातमी तीच.
पण माझ्या नजरेन बघल्यात तर त्याच्यातला येगळेपण कळतं. अच्छा, म्हणजे एवढा जाड भिंगाचा चष्मा लावल्यावर नजर वेगळीच असणार. तुला काय पेपरच्या पलीकडचं दिसतं काय? होय, माका पेपरच्या पलीकडचा दिसता. वाचा, सेंटरच्या बाजूची बातमी वाचा. माणसाच्या काळेपणावर हमखास उपाय, कायमचे गोरे करण्याचा ब्राझीलच्या कंपनीचा दाव. अरे अरे, ती बातमी नाही, नेमकी तीच बातमी कशी वाचलात तुम्ही? त्याच्या बाजूची ही बघा, कोण पेपर दाखवा. ही बघा ही बातमी, मानिनी फाउंडेशन तर्फे मधुरा अभ्यंकर यांना या वर्षीचा यशस्वी उद्योजकीचा पुरस्कार जाहीर. काय करू काय याचा? होतीच ही रोहित खानविलकरची मालकी. रोहित खानविलकरात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट हिनाच केला. आपल्या बाबल्यान रोहित खानविलकरार हल्लो केलो तेव्हा त्याका बघलेली ती हीच मधुरा अभ्यंकर. मका माहित होता ही बातमी सांगितल्यावर तुमच्या चेहऱ्यावर हसू येतला, आता तुमचा डोक्या चलतला, तुमच्या डोक्यातून काहीतरी बाहेर येतला. बस सखाराम, तुका बरोबर माहितीये माका काय पाहिजे ते. आता तू बघच काय करतो ते. दाजीनू काय करतलास तर माका सांगताल मा. दिसणार दिसणार ते फक्त मौका येऊ दे. माझी गुणाची बायती राणी माझी कशी गोड दिसते. काय ग सासर, चांगलंच मानवलेलं दिसतय तुला. सासर न मानवाया काय धाड भरली यांना. मावशी तुम्ही बसा, तुमच्यासाठी मी काहीतरी झक्कास बनवून आणते. नुसतं पाहुण्यांसाठी नको ना, आमच्यासाठी बी आण. काय आजकालच्या पोरींना ध्यान मध्ये राहत नाही, समजा गोष्टी सांगायला लागतात. हे ध्यान आमचं तर फार ते बी खरंच आहे की. गावाला होत ना तेव्हा मला समजलं की तू कोणातरी संगत जाऊन लगीन केलंय. तू कोण हाय हे बघायला आम्ही आले केला. आणि बाय कशी आहेस तू माझी, छान आहेस ना? काय ग अनिता, एवढा मोठा माल गटवला तू? अगं लय मोठा आहे सासर तुझा. मग खाऊन पिऊन मजा करते का नाही? आणि काय ग तो कुठे तुझा बेवडा भाऊ? भाळू बोल मावशी, मी मी त्याच्याबद्दल अजून कुणाला काही सांगितलं नाहीये, काहीच माहित नाहीये कुणाला. अरे देवा का,
कुणाच्या बापाला भ्याली तू? अनिता कसा भी असला तरी तो तुझा सक्का भाऊ आहे आणि तो स्वतःच्या पैशाची पितो कुणाकडे मांगत नाही. अगं हळू बोल माझे माये, तू आता या विषयावर काही बोलू नकोस, दुसऱ्या विषयावर बोल ना काहीतरी. मी तुला सांगेन शांतपणे सगळं नंतर, आणि आल्याबरोबर त्याच्याच बद्दल बोलणारेस, माझ्याविषयी पण बोल ना काहीतरी. बर ओ ग माझी बाय, तुझ्या विषयीच बोल. अगं तुला ठाव आहे अनिता, मी खरं तरी तर आलो ना ते तुला दोनदा अणके घालायला, पण हे सगळं बघितलं आणि तुला ठाव आहे का, अगं आल्या आल्या तुझ्या सासूचीच गाठ पडली ना माझी, आणि मी तरी येडी खुळी कशी, ती कोण आहे का विचारलंच नाही, आपली पेटीच दिली तिला उचलायला आणि तिने पण उचलली. थँक्यू सो मच. Please welcome. नाही नाही तसं नाही आहे, आपण नंतर बोलूया, मी फोन करते तुम्हाला. ओके बाय. बोला मिस्टर खानविलकर. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम, मला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा खूप आनंद झाला मला. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही ही कंपनी सांभाळताय, धडाडीने निर्णय घेत आहे आणि तुम्ही या कंपनीला ज्या पोझिशनवर आज नेऊन पोहोचवलंय, खरंच हॅट्स ऑफ, यू सर्टनली डिझर्व दिस अवॉर्ड. थँक्यू. म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला. म्हणजे जी व्यक्ती आमच्या प्रेरणास्थानी आहे तिला एवढा अवॉर्ड मिळणं म्हणजे आमच्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. मॅम, मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची होती. बसा बसा मग आपण बोलूया. थँक्यू. काल मी तुमच्या घरी गेलो होतो, तुम्ही नव्हता घरी. मी घराबाहेरच्या रस्त्यावर बराच वेळ तुमची वाट पाहिली पण तुम्ही आलाच नाहीत. ॲक्च्युली काल जो प्रकार घडला त्याबद्दल मला माफी मागायची होती तुमची. एक मिनिट मिस्टर खानविलकर, ऑफिसमध्ये खाजगी विषय न काढलेलेच बरे, कामाचं काही असेल तर बोलूया. ओके, मी आजपासून ऑफिस जॉईन करतोय. गुड. तुमच्या या लीव्हच्या संदर्भात काही फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायच्यात मला वाटतं. बघा मेडिकल सर्टिफिकेट वगैरे हवं असेल, HR शी बोलून घ्या. अजून काही? प्लीज असं नका वागू माझ्याशी. माझं काय म्हणणं आहे एकदा ऐकून तरी घ्या. तुम्ही माझ्याशी इतकं रुडली का बोलताय? हे बघा मॅम, काल दीपा जे काही बोलली ती प्लीज इनफ. तो विषय मला इथे नकोय प्लीज.